व्हॉट इज अप फूडस्केपर्स, हाऊ यू गाईज डुईंग? आणि आज आपण एका परत नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे एका नवीन रेस्टॉरंटच्या शोधात. या रेस्टॉरंटबद्दलची खासियत आहे की हे सर्वात जुना रेस्टॉरंट आहे धायरीमधलं. राऊंड अबाउट ह्याला आता बरीच वर्ष झाली, वर्ष मी सांगू शकत नाही, बट राऊंड अबाउट एक 20-22 वर्ष तर आरामातच झाले. या रेस्टॉरंटबद्दलची खासियत सांगायचं म्हणली तर या रेस्टॉरंटला म्हणजे त्यांची जी क्विझिन आहे, म्हणजे ते लोक जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सर्व्ह करतात, दॅट इज ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आणि जायच्या आधीच, म्हणजे व्लॉग सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला सांगतो आहे, या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. आणि इकडचे सगळे जे थाळी सिस्टम्स आहेत त्याच्यातले तुम्ही कुठली तरी थाळी सिस्टम नक्की ट्राय करा, बिकॉज मटन थाळी, चिकन थाळी, एग थाळी, इवन त्यांचा जो कॉन्सेप्ट आहे की बेबी थाळीज, लाईक मिनिएचर थाळीज, दॅट इज समथिंग न्यू. आणि आय फील की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह राहील. आणि दिस व्हिडिओ इज स्पेशली फॉर ऑल द पीपल रिसायडिंग इन धायरी. धायरीमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्ही जर हे रेस्टॉरंट चेक नसेल केलं तर प्लीज 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 गो डू व्हिजिट दिस रेस्टॉरंट. आणि किंवा शहरामध्ये जाऊन गावाकडचे लोक हे असं आपल्याला
कस्टम ज्यावेळेस तिथे ग्राहक आपले जे ग्राहक येतील त्यावेळेस कसं वाटलं मी तृप्त होऊन तो मग समाधानी जावं एवढे आपले. तर स्वप्नील दादांसोबत झालेल्या गप्पांमध्ये आपल्याला हे समजलं की मराठी माणसाने चालू केलेल्या एका मराठी जेवणा पद्धतीला ते आजच्या जागेत भर पाडत आहेत. त्या भर पडल्यामुळे त्यांचं हे जे रेस्टॉरंट आहे ते सुफल चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काय कष्ट त्यात ॲड केले किंवा ते काय जे भर पाडली त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये त्यामुळे आज हे रेस्टॉरंट हे फॅमिली रेस्टॉरंट हे जे आहे हे खूप सुंदर झालेलं आहे. आणि हे जे रेस्टॉरंट आहे हे थायरीमधलं सर्वात जुना रेस्टॉरंट आहे त्याच्यामुळे हे बघणं येणं जरासं महत्त्वाचं होतं. इकडचं जेवण तर सुंदर आहे नो डाऊट. तर तुम्ही इथे जरूर या, नक्की फॅमिलीला घेऊन या, बघा की एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये काय पद्धती असतात किंवा जे काय आपण म्हणतो की आता त्यांनी जे सांगितलं होतं की एका म्हणजे आपण म्हणतो ना की इथे बसून शहरात बसून आपण गावातली जी टेस्ट मिस करत असतो किंवा जे काही आपल्याला आठवण येत असते ती आपल्याला इथे जरूर मिळेल. तर नक्की या आणि आनंद फॅमिली रेस्टॉरंटला तुम्ही व्हिजिट द्या. तर स्वप्नील दादा धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ काढला आमचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आम्हाला सर्व तुमच्या माहिती देण्यासाठी.